हॅलो फ्रेंड्स, राणी ज्वेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका फॅन्सी ड्रेसची, जॉकेटवाल्या ड्रेसची इथे कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथे हा कापड घेतले साधारण. कापड हा आपला 1.5 मीटर आहे. आपण आता इथे 10 वर्षाच्या मुलीसाठी जॉकेटवाल्या ड्रेसची इथे आपण कटिंग करणार आहोत. तर इथे आपण चेस्ट वाईज कपड्याची डबल घडी घातली आहे. तर जसं की तुम्हाला म्हटलं, आपण ना जॉकेटवाला ड्रेस हवा आहे. तर आपण आधी बघा, जो आपला वरचा पार्टे खालचा घेर आपण सेपरेट कट करणार आहोत. तर इथे मी सरळ लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर आता जो वरचा आपला पार्ट असणार आहे, तयार असणार आहे 11 इंचावरती. तर आपण याची उंची होऊया 12 इंचावरती. शोल्डर जेवढा आहे तसं आपण इथे निम्मा पार्ट टाकायचा. तर शोल्डर आहे आपलं इथे 11 इंचावरती. तर मी इथे 5.5 वरती शोल्डर घेते. त्यानंतर इथून 5.5 मुंड्याची उंची आणि 24 इंचाचे चेस्ट घेर आहेत. आपण 6 वरती 1 पाऊंड देऊया. इथून पुढे 2 इंचाची मार्जिन. तर यानुसार आपण हा पार्ट इथे कट करणार आहोत. आणि या पॉइंटला हलकीशी गोलाई, कारण या पॉइंटला आपली स्लीव येणार आणि त्याच्यामुळे मी डायरेक्टली इथे गोलाई दिली. आता बघा, कमरगिरसाठी छोटं मेजरमेंट आहे, त्याच्यामुळे कमरगिरसाठी वेगळं मेजरमेंट न टाकता आपण, जर तुमचं पोटाचा घेर मोठा असेल तर मग तुम्ही पोटाचं मेजरमेंट टाकून 2 इंच पोटाचा घेर घ्यायचा आहे, त्याचा 4था पार्ट टाकायचा आहे, प्लस 2 इंच ऍड करायचा आहे आणि वेगळं मेजरमेंट टाकायचं आहे. पण आपला इथे चेस्ट घेरपेक्षा कमर घेर हा कमी आहे, त्याच्यामुळे मी अजून वेगळं मेजरमेंट न घेता जेवढं चेस्ट आहे तेवढंच कॅमेरा घेऊन आपण इथं डायरेक्ट बॉक्स म्हणून आकार देऊन घेतलाय. तर इथे बघा, आता जो गळ्याचा घेर आहे तो मी इथे 3 इंचावरती घेते. आणि पुढची आणि मागची जी गळ्याची उंची असणारी ती असणारी आपली इथे फक्त 3 इंचावरती हलकीशी गोलाई. 3 आपल्यांना हा 3 जो गळा आहे गोल तो आपल्यांना इथे तयार हवाय. तर यात आपल्यांना 1/2 इंच जी गोलाई आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची या पद्धतीने. 3 तयार शिवून येईल, 1/2 इंच यात मी वाढवून घेतली. पुढचा आणि पाठीमागचं सेम आपलं मेजरमेंट असणार आहे. तर याची आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा, आता आपण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट इथे आपण सेम कट करून घेतलाय. आता याची कटिंग झाल्यानंतर आपल्याला कट करायचं आहे जॉकेटवाला जो वरचा पार्ट आहे तेवढा आपण यात पार्ट कट करूया, स्लीव कट करूया, मग आपण खालचा जो घेर आहे तो फ्रॉक्सचा आपण कट करणार आहोत. आता जॉकेटचा जो आपला फ्रंट पार्ट आहे इथे डबलच घडी घातली आपण. जसं होतं दोघंही वरचे पार्ट कट केले, त्यानंतर आता परत जो जॉकेटचा पार्ट आहे आपल्याला तोच कट करायचा आहे. तर जेवढा आपण बॉटमचा पार्ट घेतलाय फ्रॉक्सचा तेवढाच आपल्याला याची लेंथ ठेवायची. तर याची जी उंची ती सुद्धा आपली इथे 12 इंच असणार आहे. 11 इंच तयार, 12 आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय. आता शोल्डर जेवढं आहे त्याचं इथे निमा पार्ट मी घेते. आणि याचा जो गळ्याचा घेर असणार आहे तो असणार आहे आपला इथे 2 इंचावरती. तर बघा, पुढचा जो जॉकेटचा पार्ट आहे आपण गळ्याचा घेरा इथे 2 घेतोय. जर जेव्हा तुमचा पाठीमागचा गळा डीप असेल तर तुम्ही इथे 2 घ्या. जर पाठीमागचा गळा तुमचा इथे पॅक असेल तर या पॉइंटला तुम्हाला याला घ्यायचंय 1.5 इंचावरती. आता इथे बघा, जेवढं आपण शोल्डर घेतलं तेवढं आपण मुंड्याची उंची घ्यायची. आता याला चेस्ट वाईजच आपण डबल फोल्ड ठेवलंय, इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. आता जसं की मी तुम्हाला म्हटले आपल्याला याला जॉकेट कट करायचं आहे, तर याची जी पुढची उंची आहे ती आपली या पॉईंटपासून असणार आहे 1.5 इंचावरती या पॉईंटला. तर याला आपण काय करायचं आहे, स्केलच्या साह्याने आपण इथे जॉकेटचा जो आकार आहे तो इथे आपल्याला याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची व्ही शेपमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण कमरेचं वेगळं मेजरमेंट न टाकता आता हा जो आपला पॉइंट आहे या पॉइंटपासून इथे 1.5 इंचावरती आपल्याला एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे आणि याला या पद्धतीने मॅच करायचं आहे या पॉइंटला. या पद्धतीने मॅच केल्यानंतर या पॉइंटला आपल्याला जायचंय 1.5 इंच आत आणि या पॉइंटला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर मुंड्याची गोलाई, आता आपण जॉकेटला आपण स्लीव मॅच करणार आहोत, त्याच्यामुळे याला देताना आपल्याला पूर्ण एकही नाही, एकला जस्ट 2 लाईन या पॉइंटपासून. आपण जे नवीन शिकतो स्पेशली त्यांच्यासाठी या पॉईंटपासून बघा, 1 आणि जस्ट 2 लाईन म्हणजे इथे या पॉइंटला आपल्याला याला हलकीशी आपण गोलाई घ्यायची.
तर आपला पुढचा पार्ट आहे. आता जसं आपण ड्रॉ केलंय कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न घेता हा जो आपला जॉकेटचा जो पुढचा पार्ट आहे याला आपल्याला कट करायचा. तर बघा या पद्धतीने. आता यात नवीन जे शिकताय त्यांच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तर तुम्ही सेपरेट वेगळं जॉकेट इथे पूर्ण रेडी करू शकता, ज्याला की आपण बाही लावू शकतो, अजून याचा पाठीमागचा पार्ट कट करू शकतो आणि एक फ्रॉकला आपण सेपरेट जॉकेट तयार करू शकतो कापड असेल तर. नसेल तुमच्याकडे कापड तर अजून एक सोपी पद्धत, याला फक्त आपल्यांना गळ्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि याला पूर्ण साईड पॉइंट पासून आपल्यांना काय करायचं या पॉइंटला एक आतल्या साईडने पट्टी जसं आपण पाइपिंग म्हणतो किंवा मग पट्टी लावून हा पॉट पूर्ण अल्टर करायचा आहे. आणि अल्टर केल्यानंतर मागे तुम्ही सिंगल पार्ट ठेवला तरी चालेल, फक्त फ्रॉकला एक जॉकेटचा लुक यावा तर या पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा इथे चालणार आहे. पण आपल्याकडे आता या पॉइंटला एक आपण लहान साईजचा ड्रेस इथे कट करतोय तर तुम्ही बघाल याच पॉइंटला आपल्याकडे शिल्लक एवढा कापड आहे. तर या कापडात आपण काय करणार आहोत, जो जॉकेटचा आपला पाठीमागचा पार्ट आहे तो आपण इथे कट करणार आहोत. त्यासाठी मी सेम मेजरमेंट, फक्त तुम्हाला एक लक्षात येईल की जेवढं मी आता जॉकेट साठीचा हा पार्ट इथे आपण कट केलं याला या पद्धतीने ठेवायचं आहे बस. आणि फक्त कुठल्याही प्रकारचा त्याला वेगळा जॉकेटचा वगैरे मागून फक्त हलकीशी आपण ना घ्यायची आहे एक 1.5 इंचाची गोलाई आणि हा पार्ट आहे तसाचा तसा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. यात फक्त चेंज काय होणार आहे की आपण इथे सुद्धा बंद असणार आहे बाकी ते सेम मेजरमेंट, फक्त इथे मी जसं की तुम्हाला म्हटले या पॉइंटला आपल्याला 1.5 इंचावरती गोलाई घ्यायची फक्त हा आपला पाठीमागचा पार्ट, बाकी मेजरमेंट आपल्या इथे सेम असणार आहे जसं की तुम्ही बघता मी ड्रॉ करून घेतलंय. याला आपण आता कट करून घेऊ. तिथे आपण पाठीमागचा पार्ट पट कट केला. आता जॉकेटसाठी आपण स्लीव कट करायची आहे. तर स्लीवसाठी जसं की मी तुम्हाला म्हटले आपल्याकडे 1.5 मीटर कापड आहे तर आपण आता ह्या 1 मीटर म्हणून आपण जे बॉटमचे पार्ट आहे ते आधी कट करून घेतो मग आपण आपला जो घेर आहे तो आपण इथे कट करणार आहोत. तर आता जेवढा माझ्याकडे कापड आहे त्याला आपण या पद्धतीने 4 कापडामध्ये याची घडी घालायची. या पद्धतीने 4 कापडात मी याची घडी घातली आणि आता आपल्यांना साधारण या पॉइंटला मला जी जॉकेटची जी आपल्याला बाई हवी तर ती इथे मला एक आपण इथे आधी आपण कापड पाहूया. तर ही आपली इथे तयार फक्त 9.5 येईल कारण मेजरमेंट दाखवते 10.5 इंचावरती आणि आपल्याला याची उंची साधारण 11 तरी स्लीवची हवी आहे. तर आपण एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करूया मग आपण याला ऍडजस्ट कसा होतो ते आपण याला मी तुम्हाला ठेवून दाखवते. आधी आपण एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण इथे कट करूया. यात बघा आता आपण जसं की तुम्हाला म्हटली मला 11 ची इथे स्लीव हवी आणि ही आपली रेडी 10 इंच आहे. यात आपल्याला पट्टी फोल्ड करायला हवं आहे, परत स्लीव जॉईन करायला 1/2 इंच एक्स्ट्रा हवं आहे आणि 11 इंचाची स्लीव पण हवी. तर यात मी काय करणार आहे 3 इंचाचा आपण जी पट्टी आहे एक्स्ट्रा आपल्याकडे पट्टी नाही, जेवढा आपला बॉटमचा फिक्स पार्ट आहे तेवढी मी फक्त इथे पट्टी अटॅच करणार आहे. बाकी आपण जो आपला बॉटमचा पार्ट आहे आता इथे बघा बॉटमचा जो घेर आहे तो आहे आपला इथे 8 इंचा. तर याचा निमा पार्ट टाकायचा आहे 4 वरती आणि इथून पुढे घ्यायची आपल्याला मार्जिंग 1.5 इंचावरती. वरून घ्यायचं आहे काकेतला मेजरमेंट 1.5 इंचावरती आणि जो आपला चेस्ट गिरचा चौथा पार्ट टाकला आपण 6 इंचावरती मुंड्याची कुलाई घ्यायची आपण 6 इंचावरती. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिंग आणि हा जो पॉइंट आहे तिरकस या पॉइंटला मॅच करायचा आहे. 1.5 इंचाची मार्जिंग द्यायची आहे आणि बॉटमचा पार्ट आपण सरळ इथे मॅच करायचा आहे. या पद्धतीने आपली जॉकेटची स्लीव पण आपली इथे रेडी झाली. आता जॉकेटची स्लीव इथे रेडी झाली. आता जो आपला शिल्लक 2 पार्टमध्ये आपले कापड होता 1.5 इंचाचा तर याला आपण काय करायचं, जेवढा आहे तेवढा मी इथे 4 कापडामध्ये याची घडी घालून घेतली.
छोटं माप आहे त्याच्यामुळे आपल्यांना ड्रेस आपला इथे कम्फर्टेबल रेडी होईल. फक्त हा जो खालीवर पार्ट आहे तो मी कमरेच्या पॉइंटला ठेवते जेणेकरून खाली हा कमी जास्त होणार नाही. ते एक सोपी पद्धत आहे, शॉर्टकट आपण ड्रेस इथे बघणार आहोत. एक मी जॉकेटचा पॅड घेतलाय, त्याला आपण या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला ठेवायचं आहे या पॉइंटला. तर यामध्ये याला मी थोडा इथे हा खालीवर कापड त्याच्यामुळे ठेवताना याला या पॉइंटला वरती आपण ठेवूया. तर आपल्याला आता ड्रेसची उंची बघायची, ड्रेसची उंची जेवढा आता आपण कापड आधी कापडावर आपण इथे ऍडजस्ट करूया. तर इथे बघा मला 35 इथे तयार हवी, तर आपल्याला 36.5 इथे कापड दाखवतो. यातही आपल्याला पट्टी फोल्ड करायला हवंय, परत इथे आपल्याला जॉईन करायला 1/2 इंच हवंय. तर साधारण आपला ड्रेस जो आहे तो 34.5 इंच तयार होईल. तर त्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते की आपण ना जॉईन कसा करायचा आहे. कमरेसाठी हा जो पॉइंट आहे इथे आपला 2 इंच एक्स्ट्रा आहे, या पॉइंटला आपण 2 इंच एक्स्ट्रा आहे. आता जसं की मी तुम्हाला कमर घेरचं मेजरमेंट न टाकता इथे चेस्टचं मेजरमेंट घ्यायचंय, कारण आपण वाढतं माप इथे टाकतोय. तर मी इथे 24 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर मी 6 वरती 1 पॉइंट देते. आणि जसं की मी तुम्हाला म्हटली 2 इंचाची मार्जिन मी मायनस केली, फक्त यात 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया. 1 इंचाची मी यात लुजिंग सोडली. तर याला आपण काय करायचं, हा जो आपला पार्ट आहे तर या पद्धतीने कापड मध्ये आतल्या पॉइंटला ब्लाऊजचं कापड असल्यामुळे आतल्या पॉइंटला याला तार आहे या पद्धतीने. तर बघा इथे हा आपण खालचा जो घेर आहे तो पण आपण इथे कट करून घेतलाय. खालचा घेर इथे आपला काढू झालाय. तर आता आपण पटकन शॉर्टकट पद्धतीने जो पूर्ण ड्रेसची आपण इथे कटिंग केली ती आपण पटकन एकदा इथे लावून बघूया. आता जे माझं फिक्स माप होतो ते आपण फिक्स इथे पूर्ण आपण या पॉइंटला लावले. आता एक्स्ट्रा यात आपल्याला कापड हवाय, जसं की आपल्याला पट्टी फोल्ड करायला हवे, नॉड लावायचे जॉकेटला आपल्याला. तर या पद्धतीने आपण शॉर्टकट मी तुम्हाला लावून दाखवलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण याची स्टिचिंग.